शिरपूरच्या तरुणाला देशी पिस्तल, 2 कारतूस सह बेड्या। लग्न समारंभाला परवानगी द्या, ऑल महाराष्ट्र 10 डीलर ऑर्गनायझेशनचे धरणे आंदोलन। रस्ता एका तलाव, लोहारा ते सावरगेडा रस्त्याची दयनीय अवस्था। जामनेर येथे बनावट चलनी नोटासह आरोपी अटक, मोठे रॅकेट असण्याची शक्यता। इसवड येथे लांडग्याच्या हल्ल्यात 4 जण जखमी। सोयगाव येथे कपाशी पिकाच्या पाठोपाठ ज्वारी पिकाचेही अतोनात नुकसान। विविध मागण्यांसाठी 12 बलुतेदार महासंघाचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना साकडे। रक्तदान हेच श्रेष्ठ दान, शिवसेनेच्या वतीनं धरणगाव येथे भव्य रक्तदान शिबिर। जळगाव येथे सुन्नी मुस्लिम बांधवांकडून फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रोनचा निषेध। रायगड येथे हेल्पिंग हेड सामाजिक संस्थेच्या वतीनं शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यांचे वाटप। दिंडोरी लोकसभा संपर्क प्रमुख निलेश गवळी यांच्या उपस्थितीत युवा सेना पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक संपन्न। कापडणे येथील भाजीपाळा थेट सरदार मार्केटला रवाना। ठाणेर परिसरात रब्बी हंगाम पेरणीला सुरुवात। आणि आघाडीपेक्षा महाविकास आघाडी सरकार अधिक मजबूत, अनिल देशमुख यांचा दावा, कडसेंसोबत नंदुरबार दौरा। कर्नाटक राज्यात एका प्रकरणात अटकेत असलेल्या गुन्हेगाराच्या मोबाईलची तपासणी करत असताना देशी बनावटीच्या पिस्तूलचा एका इसमाचा फोटो पोलिसांना आढळून आला। याबाबत गुन्हेगाराकडे सखोल चौकशी केली असता पिस्तूल बाळगणारा व्यक्ती मध्य प्रदेश व महाराष्ट्र राज्याच्या सीमालगत राहणारा, त्याचा मित्र रोहित याचे असल्याची त्याने माहिती दिली। त्यानुसार कर्नाटक पोलिसांनी धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित यांच्याशी संपर्क साधत ही माहिती पुरवली। पंडित यांनी शिरपूर तालुका पोलिसांना याबाबत अधिक चौकशीचे आदेश दिले होते। त्यानुसार पोलिसांनी बनावट पिस्तूल बाळगणाऱ्याला हुडकून काढले आहे। बनावट पिस्तूल बाळगणाऱ्या तरुणाचे नाव रोहित नसून अरुण रावजी पावरा असे आहे व तो शिरपूर तालुक्यातील जोयदा येथील रहिवासी आहे। पोलिसांनी त्याला पिस्तुलासह ताब्यात घेतले असून त्याची कसून चौकशी सुरू आहे। शिरपूर तालुका पोलिसांनी फोटोवरून आरोपीचे शोध सत्र सुरू केले आहे। दरम्यान तपास करणाऱ्या पोलिसांना आरोपी व दुचाकीवर आढळून आला। पोलिसांनी त्याच्या दुचाकीची झाडाझडती घेतली असता सीटच्या खाली पिस्तूल व 2 जिवंत कारतुसे सापडले आहे। त्यामुळे पोलिसांनी आरोपीला अटक करत त्यांच्या ताब्यातील पिस्तूल, 2 जिवंत कारतुसे, दुचाकी व मोबाईल असा मुद्देमाल। ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील, हवालदार नरेंद्र खैरनार, दीपक वारे, लक्ष्मण गवडी, संजय जाधव, योगेश दाभाडे, योगेश मोरे, श्याम पावरा, गोविंद कोळी, रामदास बारेला आदीने केली आहे। प्रतिनिधी पवन मराठे, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे। कर्नाटक राज्यात तेथील पोलिसांनी जो एक आरोपी अटक केलेला होता त्यांच्या गुन्ह्यातील आरोपीच्या मोबाईलची तपासणी करताना एका इसमाचे गावठी कट्ट्यासहित फोटो दिसून आले होते। ज्यावेळेला अधिक विचारपूस केली त्यावेळेला तो त्याचा मित्र असून तो आपल्या धुळे जिल्ह्यातला असल्याचं कळालं होतं। ही माहिती कर्नाटक पोलिसांनी आपले धुळे जिल्ह्याचे माननीय पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित सर यांच्याशी आदानप्रदान केली होती। त्या संबंधाने माननीय पोलीस अधीक्षक सर यांनी शिरपूर तालुक्याचे एक पोलीस पथक गठीत केलं होतं या कारवाईसाठी। ज्यावेळेला त्या फोटोमधील व्यक्तीचा आम्ही शोध घेतला त्यावेळेला ही व्यक्ती रोहित नसून अरुण रावजी पावरा राहणार जोयदा
वय 19 वर्ष असे असल्याचं आम्हाला समजून आलं होतं आणि त्या अनुषंगाने ज्यावेळेला आम्ही सापळा रचून कारवाई केली त्यावेळेला या अरुण पावरा या व्यक्तीकडे एक देशी बनावटीचं पिस्तूल त्यामध्ये 2 जिवंत काढतूस तसंच त्याची मोटरसायकलमध्ये सीटखाली ते लपवलेलं आढळून आलं होतं. सदरची मोटरसायकल पिस्टल तसंच त्याच्या मोबाईलमध्ये सुद्धा त्याचे गावठी पिस्तुलासह जे काही फोटो आहेत ते मिळून आले होते. ते मोबाईलसुद्धा जप्त करण्यात आलेला आहे या कारवाईमध्ये आणि ही कारवाई माननीय पोलीस अधीक्षक श्री चिन्मय पंडित सर तसंच अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्चाव सर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल माने सर यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर तालुका पोलीस स्टेशनच्या पथकाने केली आहे. ऑल महाराष्ट्र 10 डीलर ऑर्गनायझेशन संघटनेने राज्यात लग्न समारंभात 500 लोकांसाठी परवानगी मिळावी तसेच कोरोना महामारीने परिणाम झालेल्या मंडप व मंडपाच्या व्यवसायांशी संलग्न असलेल्या व्यवसायांना उभारी मिळावी या मागणीकडे लक्ष वेधण्याकरिता आज संघटनेच्या वतीनं जेल रोड येथे धरणे आंदोलन करण्यात आले. कोरोना काळात उद्योग व्यवसाय बंद असल्यामुळे मंडपाचा व्यवसाय पूर्णपणे मोडकळीस आला आहे. अशा परिस्थितीत आम्ही शासनाचे विविध कर भरण्यास असमर्थ आहोत. शासनाने आम्हास विविध प्रकारच्या करात सूट द्यावी ज्यामुळे मंडप व्यवसाय पुन्हा उभे राहू शकतील. आमची मागणी मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन चिन्हाचा इशारा यावेळी संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे. कोरोना स्थितीत परिस्थितीत घ्यावी लागणारी काळजी घेऊन कार्यक्रम पार पाडण्याची गवई संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी बोलून दाखवली आहे. सदर आंदोलन यशस्वी करण्यासाठी धुळे जिल्हा मंडप डेकोरेटर असोसिएशन धुळे संघटनेचे पदाधिकारी दिलीप पारक, रमेश तलवारे, गोकुळ बुद्रुक, धनराज माडे, किशोर संचेती, पंकज ठाकूर, सुनील सोनार, दिनकर पाट, सुनील यादव आदींनी यावेळी परिश्रम घेतले आहे. प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे. मंडप डेकोरेटरचं आज धरणे आंदोलन आहे, त्याला आमचा सक्रिय पाठिंबा आहे. आम्हाला 500 लोकांची लग्नाला परवानगी मिळण्याबाबत आंदोलन आहे. आमच्या घोड्या असोसिएशनतर्फे आमच्या बऱ्याचशा लोकांचे खूप हाल होऊ राहिले. लग्न कार्याला घोडे नसल्यामुळे आमच्या घोड्यांची दुरावस्था होत आहे. आमच्या घोड्यांना कामं नाही, काही नाही. आता लग्नाच्या आम्हाला 500 लोकांची परवानगी मिळण्याबाबत आमचे धरणे आंदोलन आहे. त्यांच्या संलग्न विद्यमाने संपूर्ण धुळे जिल्ह्यात धुळे जिल्हा मंडप डेकोरेटर असोसिएशनतर्फे घोडा बग्गी असोसिएशन, फोटोग्राफर, मंगल कार्यालय व लॉन्स मालक तसेच लाइटिंग डेकोरेशन, साऊंड डेकोरेशन, फोटोग्राफर्स या सगळ्यांच्या वतीने किराणा व्यापारी संघ, दूध वितरक संघ या सगळ्यांच्या पाठिंब्याने आज आम्ही 2 नोव्हेंबर 2020 रोजी एक दिवसासाठी सकाळ जेल भरो आंदोलन करीत आहोत. आमच्या प्रमुख मागण्या, आम्हाला सूक्ष्म व लघु उद्योग उद्योगाचा दर्जा मिळावा, तसेच GST मध्ये 18% वरून 5% पर्यंत कपात करण्यात यावी. आम्हाला आमच्या धंद्यासाठी जो मार्च 2020 पासून जो धंदा आमचा बंद आहे तो चालू करण्यासाठी आम्हाला परवानगी देण्यात यावी. कमीत कमी 500 लोकांच्या मर्यादेपर्यंत सरकारने विवाह समारंभास परवानगी देण्यास आमची मागणी, प्रमुख मागणी आहे. तसेच लॉन्स किंवा कार्यालय यांच्या निम्मे क्षमतेने उद्योग सुरू करण्यास परवानगी देण्यात यावी अशा आमच्या या प्रमुख मागण्या आहेत. त्यासाठी हे धरणे आंदोलन आम्ही केलेलं आहे. रावेर तालुक्यातील लोहारा ते सावरखेडा रस्त्याचे गेल्या 2-3 वर्षापासून 12 वाजलेले असून संपूर्ण रस्त्यामध्ये मोठमोठे खड्डे पडून जागोजागी पाणी साचल्याने जणू तलावाचे स्वरूप या ठिकाणी आले आहे. रस्त्याच्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे पैजपूर इरिगेशनचे इयर सिमेंट पाईप जागोजागी लिकेज असल्यानं लाखो लिटर पाणी देखील वाया जात आणि हेच पाणी शेतकऱ्यांच्या मजुरांच्या रहदारीला खूप मोठा अडथळा निर्माण करीत असल्यामुळे वाहन चालवणे तर सोडाच पण पायी चालवण्यासही तारेवरची कसरत करावी लागत आहे. प्रसंगी आपले जीव धोक्यात घालून शेतकरी मजुरांना, नाईलाजस्त वाहनधारकांना या रस्त्याने प्रवास करावा लागत आहे. कारण या रस्त्याने मार्गक्रमण नेमका कुठून करायचा, कारण रस्त्यात खड्डे का तलावात रस्ता, हेच नाव उमागनासे झाले आहेत. वेळोवेळी या रस्त्याबाबतीत काही शेतकऱ्यांनी, सामाजिक कार्यकर्त्यांनी या रस्त्याबाबत निवेदन देऊन देखील विविध वृत्तपत्रांमध्ये बातम्या प्रकाशित करून देखील काही उपयोग होत नसल्याने परिसरातील शेतकरी व मजुरांमध्ये संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकारी व पदाधिकाऱ्यांबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे. वर्षापूर्वी हा रस्ता ज्या परिस्थितीत होता त्यापेक्षाही रस्त्याची दुरवस्था केव्हा होणार, नवीन नाही पण डागबुजी तरी मुहूर्त मिळणार का, असा प्रश्न लोहारा येथील शेतकरी वर्गासह नागरिकांना भेडसावत आहे. प्रतिनिधी मुबारक तळवी, माझा महाराष्ट्र न्यूज, रावेर. हा रस्ता लोहारा आणि सावखेडाच्या मध्यभागी आहे.
आणि हे बघा खड्डे. एक काळ असा होता की इथं एसटी महामंडळाच्या गाड्या चालायच्या. आता शासनाने आणि आपलं जे अधिकारी आहेत त्यांनी दुर्लक्ष केलेलं आहे त्या रस्त्याकडे. बघा खड्डे म्हणजे कंबर एवढे झाले आहेत आणि शेतकऱ्यांना लय त्रास होतो आहे ह्या रस्त्याचा. आणि परत येणाऱ्या जाणाऱ्यांना मजुरांना पण त्रास होतो आहे. तरी हा रस्त्याचा काय निर्जीव अवस्थेत आहे तरी त्याला जिवंत करणार कोण हा प्रश्न बघा सर्व ग्रामस्थांनी उपस्थित केलेला आहे. लोहारा आणि सावखेळा रस्ता मध्यभागी. जामनेर तालुक्यातील शहापूर येथे चलनी बनावट नोटांसह एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. शेख फारुख शेख नवाब वय 46 राहणार शहापूर तालुका जामनेर असे अटक केलेल्या आरोपींचे नाव आहे. स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे. शहापूर येथे शेख फारुख शेख नवाब हा बनावट चलनी नोटा दैनंदिन व्यवहारात वापरत आहे व त्यांच्याकडे 500 रुपयांच्या बनावट चलनी नोटा आहेत अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. यानंतर पोलिसांनी सापळा रचला. पोलीस उपनिरीक्षक सुधाकर लहाने यांनी शीतल साहेबराव पाटील वय 32 जामनेर तालुका जामनेर यांना पंटर म्हणून आरोपीकडे पाठवले. त्यांच्याकडे 2000 रुपये देण्यात आणि त्यांना सदर कारवाईसाठी पंच म्हणून हजर राहण्याबाबत विनंती केली. शहापूर येथे रोडवर एका निंबाच्या झाडाखाली पंटराने आरोपीत पैशांची देवाणघेवाण झाली. पंटरने इशारा करता दबा धरून बसलेल्या पोलिसांनी सदर व्यक्तीला ताब्यातले. आरोपीकडे 26,500 रुपयांच्या 53 बनावट चलनी नोटा पोलिसांना सापडल्या. पोलिसांनी नोटा आणि आरोपींची मोटरसायकल जप्त केली आहे. आरोपी विरोधात जामनेर पोलिसात बांधवी कलम 489 प्रमाणे गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. आरोपीला जामनेर पोलिसांच्या ताब्यातही देण्यात आले असून सदर बनावट नोटा प्रकरणी कसून चौकशी करण्यात येत असून सहभागी असलेले रॅकेट उघडकीस असण्याचे आव्हान पोलिसांसमोर यावेळी उभे आहे. दरम्यान पोलीस उपनिरीक्षक सुधाकर लहाने, पोलीस हेड कॉन्स्टेबल सुनील पंडित, दामोदरे पाटील, पोलीस कॉन्स्टेबल सचिन प्रकाश पाटील, पोलीस कॉन्स्टेबल भगवान तुकाराम पाटील यांनी शनिवारी सकाळी 9 वाजता स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक बापू रोहम यांच्या आदेशानुसार ही कारवाई केली होती. प्रतिनिधी बापू माळी, माझा महाराष्ट्र न्यूज, जामनेर. आज दिनांक 31/10/2020 रोजी जामनेर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये शहापूर गावामध्ये गोपनीय माहिती मिळाल्यानुसार शेख फारुख शेख नवाब व 46 वर्ष हा बनावट नोटा याच्या कब्जात असल्याबाबतची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी कर्मचारी व स्थानिक पोलिसांना मिळाल्यानंतर त्याला ताब्यात घेऊन झडती घेतली असता त्याच्या कब्जात 53 नोटा 500 रुपये दराच्या 26,500 रुपयाच्या बनावट मिळून आलेले आहेत. तसेच त्याच्याकडे एक बजाज प्लॅटिना कंपनीची मोटरसायकल ही सुद्धा मिळालेली आहे. असा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला असून जामनेर पोलीस स्टेशनला नमूद आरोपीच्या विरोधात अपराध क्रमांक 303/2020 कलम 489 ब क भादवीप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आरोपी व मुद्देमाल ताब्यात आहे. सदर गुन्ह्यांचा तपास आमच्या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉक्टर श्री प्रवीण मुंडे सर, तसेच 40 गाव अप्पर पोलीस अधीक्षक श्री सचिन गोरे सर व उपविभागीय पोलीस अधिकारी श्री ईश्वर काकडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जामनेर पोस्टेची चौकोनी श्री राजेश काळे हे करीत आहेत. यातील आरोपी या आरोपीने ह्या नोटा कुठून आणल्या याबाबत तपासामध्ये याचा उलगडा करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. ओके. हिसवळ बुद्रुक तालुका नांदगाव इथे शेतात जाणाऱ्या 4 जणांवर लांडग्याने हल्ला केला असून त्या 2 महिला आणि 2 पुरुष गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना मनमाडच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान भयभीत झालेल्या लोकांनी लांडग्याला घेराव घालून लाठ्याकाट्यांनी मारले असता त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सदर या लांडग्याला शवविच्छेदनासाठी घेऊन गेले असता त्याच्या पोटात अन्न आढळून आले नाही त्यामुळे भुकेने व्याकुळ होऊन या लांडग्याने हल्ला केले असल्याचे स्पष्ट झाले आहे अशी माहिती वन विभागाकडून मिळाली आहे. तरी या हल्ल्यात जखमी झालेले मीनाबाई आहेर, जगन आहेर, मोहन सोडसे, सुनीता पवार या चौघांना मनमाड उपजिल्हा रुग्णालयात उपचारात दाखल करण्यात आले आहे. सदर लांडग्याने माणसावर हल्ले करण्याची ही पहिलीच घटना आढळून आली आहे. प्रतिनिधी कविता परदेशी, माझा महाराष्ट्र न्यूज, मनमाड.
सोयगाव तालुक्यातील उंबर विहिरा परिसरात कपाशी पाठोपाठ सर्वाधिक फटका आता ज्वारी पिकालाही बसला आहे. उंबर विहिरा तिकी बहुलखेडा निमखेडी गोसला परिसरात ज्वारी पिकाच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली असून शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरवला गेला आहे. त्यामुळे तात्काळ नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून भरपाई मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. सोयगाव तालुक्यातील काही शिवरात ज्वारी पिकाचे जनावरांसाठी चारा व्यवस्थापन धान्यासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. मात्र मध्यंतरी झालेल्या सतनदार पावसामुळे या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अश्रू अनवर झाले आहे. त्यात ज्वारी पिकाच्या नुकसानीमुळे मातीमोल भावाने आपले पीक विकावं लागत आहे. आमच्या प्रतिनिधी यांनी शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेताना शेतकऱ्यांनी सांगितले की आम्ही 4 महिन्यापूर्वी 2 एकरात ज्वारी पिकाचे जवळपास 17 ते 18 हजार रुपये खर्च करून उत्पादन मात्र 6 ते 7 क्विंटल इतकेच आले आहे. त्यात प्रामुख्याने ज्वारीचे भाव कोवडीमोल भावाने विकला जात आहे. त्यातूनच खर्च कसा निघणार, कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा तरी कसा, असा सवाल देखील यावेळी शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. प्रतिनिधी ज्ञानेश्वर वाघ, माझा महाराष्ट्र न्यूज, सोयगाव. पेरणी झाली का यायचं म्हणजे कडबात ज्वारी सर्व जाऊन ते बाहेर पडायला घेतलं आहे. ते आपण मी थोडं आपण नोकरी आले म्हणून मला ते थोडं सहन करून घेतलं मी. पण एक राठोड साईदास भुरा राठोड वरसाडा. घर नंबर काय? घर नंबर 44. हे पण खर्च किती म्हणजे 10,000 का? नाही एकूण खर्च कापायचा खोडायचा 10,000 आणि पूर्ण लागवडीपासून लागवडीपासूनचा खर्च कमीत कमी कापणी खोडणी काढणी मटेरियल बियाणं आणि पेरणी 16 ते 17 हजार खर्च होऊन गेला आहे. साडेसहा कोटी काय करावं? घरीच काम नाही विकू, आता नाही विकणार, थोडं लेट विकू. सध्या भाव काय? राज्यातील 12 बोलतेदारांसाठी राष्ट्रीय संत गाडगे बाबा यांच्या नावाने स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन करून 500 कोटींचा निधी देण्यात यावा, रोहिणी आयोग लागू करावा आणि मराठा आरक्षणामुळे प्रभावित झालेल्या प्रक्रिया पुन्हा सुरू व्हाव्या असे सगळे मायक्रो ओबीसी समाजाचे प्रतिनिधी तसेच जळगाव जिल्हा 12 बोलतेदार महासंघाच्या वतीनं पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना साकडे घालून त्यांना निवेदन देण्यात आले आहे. राज्यातील ओबीसींच्या प्रलंबित प्रश्नांसाठी मुख्यमंत्र्यांनी गेला दिनांक 10 ऑक्टोबर रोजी मंत्रिमंडळाची 5 सदस्यांची उपसमिती स्थापन केली होती. पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील ही या समितीचे सदस्य असल्यानं समाजाचे प्रदेशाध्यक्ष जिल्हा सरचिटणीस विवेक ठाकरे 12 बोलतेदार महासंघाचे जिल्हाध्यक्ष मेटकर प्रदेश महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनीही मंत्री गुलाबराव पाटील यांना साकडे घेऊन मंत्रिमंडळ उपसमितीचे मायक्रो ओबीसीच्या प्रश्नांवर तात्काळ निपटारा होईल असा अहवाल सादर करावा या आशयाचे निवेदन दिले आहे. प्रतिनिधी महेश बडगुजर, माझा महाराष्ट्र न्यूज, जळगाव. महाराष्ट्र स्तरावर ओबीसी समाजाचे जे नेते आहेत ते वारंवार राज्याचे मुख्यमंत्री असतील, ओबीसी समाजाचे मंत्री असतील, त्यांच्या भेटी घेत आहेत. मात्र आमच्या भेटींच्या माध्यमातून आम्ही ज्या मागण्या करतोय त्याची दखल होत नाही आहे. जर जळगाव जिल्ह्यासह महाराष्ट्रामध्ये ओबीसी समाजाची दखल घेतली गेली नाही तर येत्या 3 नोव्हेंबरला आम्ही एक दिवसीय धरणे आंदोलन करणार आहोत. या आंदोलनानंतरही आमच्या प्रश्नांची उकल झाली नाही तर येत्या काळामध्ये सर्व 12 बोलतेदार धोबी नाभी कुंभार सुतार लोहार साडी तेली माडी शिंपी सर्व आम्ही एकत्र येऊ आणि रस्त्यावर उतरून या सरकारला ओबीसींची आणि 12 बोलतेदारांची ताकद दाखवून देऊ. शिवसेनेचे जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ यांच्या वाढदिवसानिमित्त जळगाव जिल्ह्यातील धरणगाव येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. तसेच आरोग्य तपासणी शिबिर देखील घेण्यात आले. जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. रक्तदान शिबिरात शिवसेनेच्या अनेक कार्यकर्त्यांनी तसेच नागरिकांनी स्वेच्छेने रक्तदान केले. यावेळी सुमारे 100 हून अधिक बाटल्या रक्त संकलित या कामी इंडियन रेड क्रॉस सोसायटीचे सहकार्य लाभले आहे. कोरोनाच्या काळात रुग्णांना रक्ताची गरज असते म्हणून हा उपक्रम शिवसेनेतर्फे राबवण्यात आला. प्रतिनिधी महेश गडगुजर, माझा महाराष्ट्र न्यूज, धरणगाव. फ्रान्समध्ये कार्टून बनवून व अन्य प्रकारे वारंवार प्रशितांचे अपमान होत असताना फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉन यांनी प्रशितांच्या होत असलेल्या अवमान रोखण्यास असमर्थ असल्याची घोषणा करणे हे निंदनीय कृत्य असल्याचा आरोप करीत जळगावातील सुन्नी मुस्लिम बांधवांनी मॅक्रॉन यांच्या प्रतिमाला पायदळी तुडवत त्यांच्या या कृत्याचा निषेध केला आहे. सदरचे हे आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात आले. यावेळी संतप्त सुन्नी बांधवांनी मॅक्रॉन यांच्या निषेधाच्या घोषणा देत संपूर्ण परिसर दणाणून सोडला होता. सुन्नी जामा मस्जिद जळगाव व सुन्नी इदगा ट्रस्ट जळगावचे अध्यक्ष सय्यद अय्याज अली नियाज अली यांच्या नेतृत्व
नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. या प्रसंगी उपस्थित सुन्नी मुस्लिम बांधवांनी नामुसे रिसालत जिंदाबाद सरकार की अजमत जिंदाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद मॅक्रोन मुर्दाबाद अशा घोषणा देण्यात आल्या. या प्रसंगी मॅक्रोन यांचे छायाचित्र असलेल्या पोस्टरला आपल्या पायात घेऊन पायदळी उडवण्यात आले. त्यानंतर त्यांच्या छायाचित्रांना जाणण्यात आले. त्यानंतर शिष्टमंडळाने भारताचे राष्ट्रपती व पंतप्रधान यांना जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून निवेदन पाठवले. यात आपल्या भारताचे फ्रान्सशी असलेले सर्व संबंध संपुष्टात आणावे व फ्रान्स सरकारद्वारे सुरू असलेले प्रशिस साहेबांच्या अपमानांची मालिका लवकरात लवकर समाप्त करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी अयाज अली यांनी सांगितले की फ्रान्समध्ये कार्टून बनवून व अन्य प्रकारे वारंवार प्रशितांचे अपमान होत आले आहेत आणि आता फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रोन यांनी सर्व सीमा ओलांडल्या आहेत. त्यांनी प्रशितांच्या संदर्भात अवमानजनक अशी घोषणा केली की आम्ही प्रशितांच्या होत असलेल्या अपमान रोखण्यास असमर्थ आहोत. अशा प्रकारे मॅक्रोन यांनी प्रशितांचे अवमान करणाऱ्या वाईट लोकांचे धैर्य वाढवले आहे. हे अत्यंत निंदनीय व संतापजनक कृत्य आहे. या आंदोलनास या प्रसंगी सुन्नी जमा मस्जिद जळगाव सुन्नी ईदगाह ट्रस्ट जळगावचे अध्यक्ष सय्यद अयाज अली नियाज अली मौलाना साबिर रजा मौलाना नजमुल अक मौलाना अब्दुल रहीम इकबाल वजीर मुख्तार शाह सय्यद जावेद नाजिम पेंटर सय्यद उमर अहमद खान शफी ठेकेदार अशरफ खान अप्रोच हुसेन फिरोज शेख वासिम कादरी मुशरफ खान सलमान मेहबूब आदी यावेळी उपस्थित होते. प्रतिनिधी महेश बडगुजर माझा महाराष्ट्र न्यूज जळगाव. यांना देण्यात आलेलं आहे. असे असताना सुद्धा फ्रान्स येथील एका मातेपिरू छायाचित्रकाराने काही दिवसांपूर्वी प्रेषित हजरत मोहम्मद अल्लाची त्यांच्यावर कृपादृष्टी असो यांचं एक आशय फार व्यंगचित्र काढलेलं आहे आणि त्यानंतर जे वाद वाढलं तर तेथील जे फ्रान्सचे जे राष्ट्राचे मेक्रोन आहेत यांनी सांगितलेलं आहे की जे लोक हे करत आहेत म्हणजेच पैगंबर साहेबांची जे अपमान करत आहेत त्यांना आम्ही थांबवणार नाहीत. आपण बघायला हवं की जेव्हा घरात एक किंवा बाहेर कोणी शहरात चुकीचं कार्य करतं तर तिथले जे जबाबदार व्यक्ती असतात जे कुटुंब प्रमुख असतात त्यांचं एक कर्तव्य असतं की त्यांनी त्या कार्यापासून यांना थांबायला हवं प्रवृत्त करायला हवं. पण आपण या ठिकाणी फ्रान्समध्ये उलटा बघतोय की या ठिकाणी जे लोक प्रेषित साहेबांचा अपमान करताय त्यांना तिथलं सरकार प्रोत्साहन देत आहे. तर आम्ही याचा निषेध करतो. आज सर्व सुन्नी मुस्लिम बांधव या ठिकाणी आलेलो आहोत आणि आमची मागणी आहे महामहिम राष्ट्रपती महामहिम पंतप्रधान साहेबांना आम्ही आज या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत एक निवेदन सादर करणार आहोत की आपण फ्रान्सची सर्व संबंध तोडावेत. आणि ते म्हणत आहे की आतंकवादी असं करतं आतंकवाद तसं करताय. तर हा जो व्यक्ती आहे आमच्या नजरेत हा मॅक्रोन सर्वात जास्त मोठा आतंकवादी आहे कारण की हा पैगंबर साहेबांचा बागी आहे हा गुस्ताख आहे. जो पैगंबर साहेबांबद्दल जर हे त्यांनी वक्तव्य केलं नसतं हे चुकीचं चित्र काढलं नसतं तर त्या ठिकाणी रक्तपात झाला नसता. हा जे काही होतोय फ्रान्समध्ये त्याला सर्वस्वी तिथले लोक जबाबदार आहेत. म्हणून आम्ही आज जळगाव जिल्ह्यातल्या सर्व सुन्नी मुस्लिम माध्यमांतर्फे या फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्ष मॅक्रोनचा निषेध करतो. जय हिंद जय भारत. रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चाऊचीवाडीचे मुख्याध्यापक वसावे उपशिक्षक हिलक शिक्षक वसंत ढोले यांनी बाकूचीवाडी शाळेचे मुख्याध्यापक हरिश्चंद वाढारी यांच्याकडे वेळोवेळी संस्थेच्या माध्यमातून शाळेला शैक्षणिक साहित्य पुरवावे या संदर्भात भेट घेऊन चर्चा करण्यात आली होती. गरज लक्षात घेऊन हरिश्चंद वाढारी यांनी वसंत ढोले यांच्या माध्यमातून हेल्पिंग हॅड सामाजिक संस्था कल्याण या संस्थेने रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चाऊचीवाडी येथील पहिली ते इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व काउचे वाटप केले आहे. या प्रसंगी हेल्पिंग हॅड सामाजिक संस्थेचे सचिन राऊत तुषार दांडे संकेत गाडेकर संदीप नलावटे ग्रामपंचायत सदस्य नीलम ढोले शाळेचे मुख्याध्यापक वसावे वसंत ढोले हरिचंद्र आढारी व्यवस्थापन समिती अध्यक्ष कमल बांगारे बुदाजी ढोले मनोहर शेंडे गुलाब ढोले आदी यावेळी उपस्थित होते. प्रतिनिधी भूषण पावरा माझा महाराष्ट्र न्यूज रायगड. माझं नाव सचिन राऊत आणि म्हणजे आमची संस्था आहे पूर्ण. मी आज जसे दादा बोलले तसे आमचं एकच मत असतं कुठेतरी मदत पोहोचवायची आपल्याला आणि आम्ही कुठेच गेलो म्हणजे सरांना पण माहिती आहे कारण हे सगळं कसं बाहेरच्यांना पण त्याच्यामध्ये काय होतं की हे मानपानासाठी प्रत्येक गावात जातात म्हणजे लोकांचं कसं चांगलं गेल्यावर पण बोलतात वाईट झाल्यावर पण बोलतात. त्यामुळं आम्ही असं कधी मानपान वगैरे हे करत नाही स्वीकारत नाही. तर त्याच्यामुळं आम्ही सगळे बोलत होतो आणि आता झालं आमच्या कामांचं. तर आज 3 वर्ष झाले आमची संस्था रजिस्टर केलेली आहे. संस्थेला 3 वर्ष झाले पण कामं आम्ही 10 वर्षाच्या बराबरीने केलेत आणि त्याच्यामुळं आमची जी मेहनत आहे जास्त करून आम्ही मुलाचे सगळे जॉबला जाऊन वगैरे करतोय जे सॅटर्डे संडे भेटतो आम्हाला त्याच्यामध्ये जाऊन आम्ही ही कामं करतोय. पण जास्त करून आम्ही का करू शकतो आम्हाला माणसं जी जोडली जात आहेत त्यांच्यामुळे आम्हाला मदत येते कारण आम्ही सगळे मिडल क्लासमधले म्हणजे आम्ही घर चालून आमच्या लोकांना मदत करतोय. तर आता तशीच ओळख आमची संदीप दादांशी झाली. ते टिटवाळ्याला राहतात. फेसबुकवर जे म्हणजे सोशल मीडियावर जे आम्ही टाकत होतो त्याच्यातून यांची ओळख झाली आणि आतापर्यंत बऱ्याच मुलांना आम्ही असे किट पोहोचवलेले कारण त्यांच्यामुळे आणि त्यांचा जो मित्र आहे आज पुण्याला असतात पण एक बोलतात ना आपला विश्वास आज आपल्या आपल्या म्हणजे आपल्या परिसरातले लोक आपल्यावर विश्वास ठेवताना 10 वेळा विचार करतात
पण आज त्यांचे मित्र आहेत सुयन सर म्हणून, तर ते पुण्याला राहतात. पण आज त्यांनी जेव्हा मला सरांनी जेव्हा सांगितलं, जेव्हा मी पोस्ट ठेवली, माझं काम एवढंच असतं की ज्या गावात मदत पाहिजे तिथं मी फक्त स्टेटसला ठेवतो की अशी अशी मदत आहे आपल्याला मिळून करायची. पण प्रत्येक जणाचं मन एवढं मोठं नसतं की आपण बाबा मदत करू आणि यांच्यासाठी पुढे येऊ. पण त्या सरांनी लगेच आत्ता आजच्या त्या सरांनी दोन मदत केल्या. एक आता एका गावात आम्ही तांदूळ उतरवले, त्या आदिवासी पाड्यावर जेवण असतं दर रविवारी, म्हणजे जे रोज जेवण करतात मुलं त्यांच्यामधून जरा पौष्टिक अन्न दर संडेला दिलं जातं 14 आदिवासी पाड्यात. त्यांना पण त्याच सरांनी आता तिथे 50 किलो तांदूळ उतरवले आम्ही येताना. आणि त्याच्यानंतर ही दुसरी मदत सुद्धा त्यांच्याकडूनच आलेली आहे सुवेन सरांकडून, की त्यांचं मत तेच होतं की शिक्षणाच्या बाबतीत वगैरे असं आणि तुझ्यावर विश्वास आहे कारण आम्ही प्रत्येक गोष्ट जिथे जातोय तिथे लोकांना सांगतोय की आम्ही हे केलं, त्याच्यासाठी आमचे फोटो वगैरे असतात. कारण आज एक गाव झालं, उद्या दुसरं गाव पण बाकी, आज सात, अजून आमची 7 गावं बाकी आहेत, हेच करायची वाटत पाहिजे. मग आमचं ते प्रयत्न चालू आहेत आणि पुढे आम्ही करतोय प्रयत्न. आणि अजून बरेच कामं चालू आहेत आमचे, जे आमच्या शहरामध्ये जे वाढदिवस केले जातात, म्हणजे आज तुमच्या वाढदिवसाला खर्च 2000 रुपये येतोय, म्हणजे नॉर्मल खर्च. एक आज केकच घ्यायचा म्हटलं तर 700 रुपयाला केक आहे, जो 2000 रुपये खर्च आहे. तर आम्ही ज्या मराठी शाळेत मुली शिकत आहेत त्यांची फी आहे 950 रुपये फी आहे, कम्प्युटर सगळं पकडून. तर प्रत्येकाला तेच सांगितलं, तुमचा बर्थडे जोरात एवढा म्हणजे ह्याच्यात न करण्यापेक्षा एका मुलीची फी प्रत्येकाने बर्थडेला भरा. अशा 35 मुलांची फी आपण भरलेली आहे आतापर्यंत आणि त्यांचं शिक्षण वगैरे झालं. ज्या मुली आईकडे आजीकडे राहतात, ज्यांना वडील नाही आई नाही, अशा 35 मुलींची फी आपण आतापर्यंत भरलेली आहे शाळेची. आणि आता जे कल्याणमध्ये म्हणजे आमचे जे जुने कपडे असतात, जुने म्हणजे चांगले असतात, लोक पण देताना इस्त्री वगैरे केलेले देतात, ते कपडे आम्ही आणतो, सॉर्टिंग करतो व्यवस्थित, म्हणजे त्याच्यातले पण चांगले कपडे काढतो. आणि त्याच्यानंतर आम्ही आदिवासी पाड्यांवर वगैरे वाटतोय, ते एक चालूच आहे आमचं. आणि जे जमेल ते आता आम्ही मतिमंद मुलांसाठी पण हे विकतोय, ते कंदील आणि पंत्या वगैरे, म्हणजे कंटिन्युअसली आमचं काही ना काही चालूच आहे, जे आमचे प्रयत्न करतोय. पण हे सगळं शक्य केव्हा होतं, जेव्हा आम्हाला समोरून मदत येते, कारण आमची पण तेवढी परिस्थिती नाही, म्हणून आम्ही हे सगळं करू शकतोय. म्हणून सगळ्यात पहिले तर त्या लोकांचे आभार जे आमच्या संस्थेला मदत करतात आतापर्यंत. आणि आढारी सरांसारखे वगैरे सर आम्हाला जेव्हा भेटतात, म्हणजे आज त्यांना एवढा पगार आहे, कोण विचार करतो मी माझ्या पगारात मी खुश राहू शकतो, मी कशाला जगाचा विचार करू. पण ते आतापर्यंत मी बघतोय त्यांचं कंटिन्यू माझ्यासारखं रोज स्टेटस वगैरे कामं चालू आहेत त्यांची. मग एक विचार केला की अशाच माणसाला आपण मदत केली तर आपली मदत पण योग्य ठिकाणी जाईल आणि योग्य हातात जाईल. मग त्याच्यामुळे मी त्यांना आता हे दुसऱ्या वेळे आमची मदत करायची. तर असे प्रयत्न आमचे चालू आहेत आणि पुढे देखील असं करत राहू प्रयत्न. छोटे प्रयत्न करणं आपल्या हातात आहे आणि धन्यवाद आज आपल्यासाठी हे संदीप आलेले आहेत, कारण ते आज गावावरून आपल्या इकडे आले आपल्या कार्यक्रमासाठी, त्यांचे देखील एकदा आभार. आणि तुमच्या सर्वांचे आभार आज तुम्ही सगळे मुलांचे पण, कारण रविवारी शाळेचे कपडे घालून आलेत आमच्यासाठी. खरंच तुमचे खूप आभार, धन्यवाद. मित्रांनो, आज या ठिकाणी हेल्पिंग हँड सामाजिक संस्था कल्याण ही संस्था या ठिकाणी आपल्याला आपल्याकडे आलेली आहे. आणि आमची अनेक एक वर्षापासून आमच्या जवळच्या गावचे शाळेचे शिक्षक माननीय श्री आडारी सर हे सतत कोणत्या ना कोणत्या संस्थेला आपल्याकडे बोलून ते आपल्या शाळेच्या मुलासाठी किंवा जे निराधार आहेत, ज्यांना आवश्यकता आहेत, अशा गरीब गरजू लोकांना अनेक संस्थेच्या माध्यमातून मदत करतायत. आणि त्यांच्याकडे आमची अशी विनंती होती की अशीच एखादी संस्था असेल तर ते आपल्या शाळेतील मुलांसाठी किंवा गावातील जे काही निराधार आहेत, जे गरजूवंत आहेत, त्यांना मदत करणारे संस्था असतील तर तुम्ही अवश्य त्यांना इथं आमंत्रित करा. आणि सांगितल्याप्रमाणे आज या ठिकाणी हेल्पिंग हँड सामाजिक संस्था कल्याण या ठिकाणी आलेले आहेत, ते आपल्या मुलांना शैक्षणिक साहित्य आणि खाऊ वाटप करणार आहेत. तरी सर्वप्रथम मी आपल्या गावाच्या वतीने आणि आपल्या शाळेच्या वतीने त्यांचं सहर्ष स्वागत करतो, त्यांचं अभिनंदन करतो. आणि त्या संस्थेचे जे अध्यक्ष असतील किंवा प्रमुख जे कोणी असतील, आम्हाला
परिचय नाही तरी पण जे या ठिकाणी उपस्थित पदाधिकारी आहेत त्यांना आमच्या शाळेच्या आणि ग्रामस्थाच्या वतीने आम्ही पूर्णपूर्ण पागळे म्हणून या ठिकाणी थोडस शाल श्रीफळ आणि गुच्छ आणलेलं आहे ते त्यांनी स्वीकारावं अशी मी त्यांना विनंती करत होतो. कारण हे मी सांगितलेलं आढळ सर सर बोललेले ते स्वीकारत नाहीत पण आम्ही आम्ही आमच्या वतीने आम्ही देतोय तुम्ही त्याचा स्वीकार करावा अशी मी या ठिकाणी ग्रामस्थ म्हणून तुम्हाला विनंती करतो. आम्ही एक समाजाचं काहीतरी देणं लागतो म्हणून या ठिकाणी येतो आणि त्याच्यामध्ये आम्हाला कुठल्याही मानपणाची अपेक्षा आम्ही करत नाही आणि किंवा शाल श्रीफळ आम्ही स्वीकारत नाही. तरी तुमचा मान राखून आम्ही स्वीकारतोय पण ही शाल इथल्याच मुलांच्या कामी येईल कारण आम्ही घेऊन जाणार किंवा तो मान आम्हाला नकोय. आम्हाला फक्त समाजाचं काहीतरी देणं लागतो मुलांच्या शिक्षणासाठी आम्ही काहीतरी करू शकलो त्याच्यात आम्हाला खूप समाधान आहे. धन्यवाद. दिंडोरी तालुक्यातील युवासेना पदाधिकाऱ्यांशी युवासेना संपर्क प्रमुख निलेश गवडी यांनी संवाद साधत तालुक्यातील युवासेनेचा आढावा घेतला. तसेच तालुक्यात युवासेनेचे संघटक मजबूत करण्यासाठी प्रयत्न करावा असे आवाहनही यावेळी केले. तसेच दिंडोरी नगरपंचायतीच्या आगामी निवडणुकीस युवासेनेची आपली ताकद दाखवून द्यावी असे आवाहनही निलेश गवडी यांनी केले आहे. यावेळी वणी येथील युवकांनी युवासेनेत प्रवेश केला. यावेळी शिवसेना तालुका प्रमुख सतीश देशमुख, युवासेना जिल्हाधिकारी आदित्य केळकर, उपजिल्हाधिकारी निलेश शिंदे, तालुका प्रमुख किरण आवळे, किरणकर सागर, पवार चेतन उपाडे, नदीम सय्यद, राहुल गणोरे आदींसह पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. प्रतिनिधी अशोक निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, दिंडोरी. आजच्या या दिंडोरी तालुक्याच्या बैठकीदरम्यान आगामी होणाऱ्या ग्रामपंचायत नगरपंचायतच्या निवडणुकीसाठी ज्या युवासैनिकांची बैठक लावली होती खऱ्या अर्थाने सुंदर असं कार्य इथे सुरू आहे आणि आदरणीय जे तालुका प्रमुख आहेत सतीश शेठ यांच्या नेतृत्वाखाली आमचं युवासेना प्रमुख युवासेनेचे जी फळी काम करते ती सुंदर अशी काम करते. आता नवीन बांधणीही आपल्याला करायची आहेत त्या संदर्भात एक छोटीशी बैठक होती. त्या बैठकीदरम्यान येणाऱ्या निवडणुकीत आपला विजय कसा होईल त्या विषयावरती युवासैनिकांची चर्चा केली. त्या दरम्यान युवासैनिकांनीही आपल्याला शाश्वती दिली आहे की भगवा हा नक्कीच दौलाने फडेल. त्या ठिकाणी महिला आघाडी जी आमच्यासोबत खांद्याला खांदा देऊन काम करते त्या देखील सुंदर काम करते. त्यांच्या वतीनेही आम्हाला इथे शाश्वती देण्यात आलेली आहे की येणाऱ्या निवडणुकीत आणि पुढे काही आणि अनेक निवडणुका येतील त्याच्यामध्ये शिवसेनेचा भगवा हा कसा फडकेल हेच मूलभूत सर्वांचं ध्येय धोरण आहे. धन्यवाद. गेल्या पंधरवड्यापासून मान्सूनने आता पूर्णपणे माघार घेतली असून धुळे तालुक्यातील कापडणे गावात भाजीपाला पिके बहरून आली आहे. भाजीपाल्याची आवक वाढल्याने सुरत येथील सरदार मार्केटला कापडणे इथून भाजीपाला रवाना होताना सुनेत आहे. परतीचा पाऊस थांबल्यानं सध्या आता मात्र कापडणे गावातील सर्वत्र शेती शिवरात भाजीपाला पिके चांगलीच बहरले आहेत. गेल्या पंधरवड्यापूर्वी कापडणे गावातून केवळ 10 क्विंटल भाजीपाला देखील बाहेर गावाला विक्रीसाठी जाऊ शकत नव्हता. अतिपावसामुळे सर्वत्र भाजीपाला पिके खराब झालेली होती. आता मात्र पाऊस थांबल्यामुळे कापडणे गावातून तब्बल 500 क्विंटल भाजीपाला तयार उत्पादित माल विक्रीसाठी सुरत येथील सरदार मार्केटला दररोज विक्रीसाठी जात आहे. सदर ठिकाणी योग्य दरात भाजीपाला विक्री होत असल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. प्रतिनिधी दीपक पाटील, माझा महाराष्ट्र न्यूज, कापडणे. शिरपूर तालुक्यातील ताणनेरसह परिसरात रब्बी हंगामातील हरभरा व दादर या पिकाची पेरणी करण्यास शेतकऱ्यांनी सुरुवात केलेली दिसून येत आहे. यावर्षी परतीच्या पावसाने परिसरात दमदार हजेरी लावल्यामुळे परिसरातील शेती क्षेत्रात मोठ्या प्रमाणात ओलावा असल्यामुळे परिसरातील बहुतेक कोरडवाहू शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील हरभरा व दादर पिकांची पेरणी करण्यास सुरुवात केलेली आहे. परिसरातील बहुतेक कोरडवाहू शेतकऱ्यांनी परतीच्या पावसाच्या अगोदर पेरणी केलेल्या दादर पिकांची काही शेतकऱ्यांना दुबारा पेरणी सामोरे जावे लागले. यावर्षी शेतकऱ्यांना मूग, उडीद, तीळ, बाजरी या कडधान्याचे उत्पादन बऱ्याच पैकी न आल्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील हरभरा व दादर पिकांची पेरणी करण्यावर मदार ठेवलेली होती. परंतु रब्बी हंगामातही अनेक शेतकऱ्यांना परतीच्या मुसळधार पावसामुळे दुबारा पेरणी सामोरे जावे लागल्यानं परिसरातील शेतकरी आर्थिक विवेचनेत सापडलेला दिसून येत होता. यावर्षी पावसाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात होते त्यामुळे भूभागातील ओलावा आणि परिसरात सुरुवातीपासूनच थंडीची चाहूल चांगली दिसून येत असल्याने परिसर रब्बी हंगामातील दादर व हरभरा पिकांच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ होण्याचे चित्र दिसून येत आहे. खरीप हंगामातील उत्पादनाची भर रब्बी हंगामात काढून घेण्यासाठी परिसरातील शेतकऱ्यांनी वेळेवर पेरणी करण्यास सुरुवात केलेली दिसून येत आहे. प्रतिनिधी मधुकर सिरसाट, माझा महाराष्ट्र न्यूज, ठाणेनेर.
आघाडी सरकारपेक्षा महाविकास आघाडी सरकार अधिक मजबूत आणि एकसंघ आहे असा दावा राज्याचे गृहमंत्री तसेच राष्ट्रवादीचे दिग्गज नेते अनिल देशमुख यांनी केला आहे. नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथे निवडक पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना त्यांनी हे सरकार 5 वर्ष कार्यकाळ पूर्ण करेल असा विश्वास व्यक्त केला आहे. राष्ट्रवादीत नुकतेच आगमन केले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेही त्यांच्यासोबत नंदुरबार दौऱ्यावेळी होते. एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशामुळे फक्त उत्तर महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला फायदा होईल अशी खात्री अनिल देशमुख यांनी यावेळी व्यक्त केली आहे. एकाच गाडीने अनिल देशमुख आणि एकनाथ खडसे या दोन्ही नेत्यांनी संपूर्ण दौरा पूर्ण केला होता. गटतट बाजूला ठेवून पक्षवाढीसाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागण्याच्या सूचनाही देशमुखांनी यावेळी पदाधिकाऱ्यांना दिल्या. सरकार पडेल अशा निराधार चर्चा भाजपचे काही नेते घडवून आणत असल्याचा टोलाही अनिल देशमुख यांनी यावेळी लागवला आहे. नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथे अनिल देशमुख यांच्या हस्ते श्री नारायण मंदिराचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी गृहमंत्र्यांसोबत एकनाथ खडसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते. श्री नारायण मंदिर हे सर्वात भव्य मंदिर उभारले जाणार असल्याचं यावेळी संस्थेच्या व्यवस्थापकांनी सांगितले. या मंदिरामध्ये 21 टनाची भगवान विष्णूची पद्मसवार विराजमान मूर्ती स्थापन केली जाणार आहे. अष्टधातूच्या या मूर्तीची किंमत 2 कोटी रुपयांपेक्षा अधिक राहणार असल्याचंही यावेळी सांगितलं जात. प्रतिनिधी विजय निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, नंदुरबार. आज नंदुरबार जिल्ह्यामध्ये आल्यानंतर आमचे सर्व पालकमंत्री साहेब, खासदार, आमदार, जिल्हाध्यक्ष, जिल्हाधिकारी, एसपी, बाकी सर्व प्रशासकीय अधिकारी यांच्यावर आज नंदुरबारबद्दल चर्चा केली आणि याच्यामध्ये अतिशय चांगलं काम या कोरोना पिरियडमध्ये या जिल्ह्यामध्ये झालं. मधल्या काळामध्ये ऑगस्ट आणि ऑक्टोबरमध्ये फार मोठ्या प्रमाणात इथे रुग्णही होते, पण आता अतिशय चांगल्या पद्धतीनं याच्यावर रुग्णाचं प्रमाण अतिशय कमी आहे. डबलिंगचा रेट या जिल्ह्यातला अतिशय चांगला आहे. जवळजवळ 225 डबलिंगचा रेट आहे. फॅटिलिटी रेटसुद्धा चांगला आहे. रिकव्हरी रेट जवळजवळ 92% रिकव्हरी रेट आहे. त्याच्यामुळे चांगलं काम प्रशासनाने सर्व पोलीस खातं आणि जिल्हा प्रशासनाने केलं, सर्व लोकप्रतिनिधी सहकार्य केलं. पण हे जरी खरं असलं तरी अजून सुद्धा आपण सर्वांनी जागरूक राहण्याची आवश्यकता आहे. ज्या काही राज्य शासनाच्या माध्यमातून सूचना कोरोनाच्या बाबतीत दिलेल्या आहेत त्याची अंमलबजावणी व्यवस्थित झाली पाहिजे. कारण की आता अनेक देशामध्ये पाहिलं, परत मिळून त्या निमित्ताने युरोपसारख्या खंड युरोपमध्ये मोठ्या प्रमाणात अनेक देशामध्ये थर्ड वेव्ह तिथे आलेली आहे आणि परत पहिलेपेक्षासुद्धा कडक लॉकडाऊन करण्याची परिस्थिती अनेक देशामध्ये आली आहे. तशी आपल्याकडे परिस्थिती येऊ नये म्हणून प्रशासनाने जागृत राहण्याच्या बाबतीतसुद्धा या ठिकाणी आज चर्चा झाली. त्याचबरोबर या ठिकाणी माननीय पालकमंत्री, माननीय खासदार, माननीय आमदार, जिल्हा अध्यक्षांनी नवीन 2 पोलीस स्टेशनच्या बाबतीतसुद्धा ही मागणी केली आणि 3 पोलीस स्टेशनच्या बाबतीत तिथे मागणी केली. त्याच्या बाबतीत मी सांगितलं पालकमंत्री साहेब की लवकरचा एकतर प्रस्ताव लवकरात लवकर तुमच्या पत्राचं सही खासदार आमदारांच्या पत्राच्या सही जर आला आणि जर जो परिपूर्ण असेल तर त्यालासुद्धा लवकरात लवकर मंजूर करून 3 नवीन पोलीस स्टेशन, बरं आहे ना, 3 नवीन पोलीस स्टेशन आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्याला चालू करता येईल त्या पद्धतीनं आपण प्रस्ताव पाठवायचं या सूचना दिल्या. त्याचबरोबर मधल्या काळामध्ये नंदुरबार जिल्हा असो की जळगाव जिल्हा असो या जिल्ह्यामध्ये ज्या काही मधल्या काळामध्ये ज्या काही अतिशय दुर्दैवी घटना अल्पवयीन मुलीच्या बाबतीत किंवा महिलांच्या बाबतीत त्या घडल्या, रावेर मी येतं मधल्याच काही 15 दिवसापूर्वी जळगावला गेलो होतो. त्या ठिकाणी त्या जिल्ह्यातसुद्धा एक अतिशय दुर्दैवी घटना घडली होती. सारंगखेड्यातसुद्धा ती घटना झाली याची आपल्या सर्वांची कल्पना आहे. सारंगखेड्याच्या बाबतीत माननीय पालकमंत्री, माननीय खासदार, आमदार यांनी सर्वांनी मागणी केली या ठिकाणी फास्ट ट्रॅकवर ही केस झाली पाहिजे आणि परत त्यांनी उज्ज्वल निकम यांच्याकडे ही केस द्यावी अशी मागणी केली. त्यामुळे ही केस सारंगखेड्याची केस फास्ट ट्रॅकवर चालू नाही, चालविण्यात येईल आणि उज्ज्वल निकम यांनाच तिथे सरकारी वकील म्हणून ही केस चालवण्यासाठी त्यांची नेमणूक करण्यात येईल हे जाहीर करतो. त्याचबरोबर या काही घटना अशा दुर्दैवी घटना आपल्या महाराष्ट्रामध्ये घडतात त्या सर्व घटनांवर चांगल्या पद्धतीनं बदल करण्यासाठी आपला कशा पद्धतीनं राज्य शासनाला कडक कायदा करता येईल यासाठी मधल्या काळामध्ये आम्ही तामिळनाडूला गेलो होतो आणि तामिळनाडूमध्ये जो दिशा कायदा आहे त्याचा अभ्यास आम्ही केला. आमचे सर्व वरिष्ठ अधिकारी तिथे होते, सर्वांनी अभ्यास करून आम्ही आमचं संपूर्ण प्रारूप महाराष्ट्राच्या कायद्याचं प्रारूप आम्ही तयार केलेलं आहे. जेणेकरून अशा पद्धतीने कुठे घटना झाली तर त्याचा लवकरात लवकर तपास लागला पाहिजे, त्याची चार्जशीट दाखल झाली पाहिजे,
त्याची ट्रायल झाली पाहिजे आणि जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे अशा पद्धतीचा कायदा देशाच्या धर्तीवर महाराष्ट्रामध्ये आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. येत्या अधिवेशनापर्यंत हा कायदा आम्ही महाराष्ट्रामध्ये मंजूर करू यासाठी आम्ही प्रयत्नशील आहे. कसं आहे की आर आर पाटील साहेब असताना कंटकामुक्ती योजना त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने चालू केली होती. पण मधल्या काळामध्ये ही योजना थोडी सध्या बंद आहे. ही योजना कशावरून चालू करता येईल? पण ही काय मधल्या काळात सरकार आमचं सरकार आलं 2-3 महिन्यामध्ये कोरोनाची सुरुवात झाली. आता ही जरा एकदा कोरोनाची थोडं कंट्रोलमध्ये आहे पण अजून पुढील काळामध्ये संपूर्ण कंट्रोलमध्ये आल्यानंतर कंटामुक्ती योजना काय अनेक नाविन्यपूर्ण योजनेचं आम्ही नियोजन केलं आहे. त्या योजना आम्ही हळूहळू महाराष्ट्रात सरकारमध्ये असंतुलित निधी वाटपाचा एक विषय अशोक चव्हाणांनी आता 2 दिवसापूर्वी समोर आणला होता, तर त्याबद्दल काय चाललंय नेमकं? असा कधी काही प्रश्न नाही. महाराष्ट्रामध्ये जे 3 पक्षाचं सरकार आहे, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, आणि त्याचं नेतृत्व माननीय मुख्यमंत्री करत आहेत, त्याचं नेतृत्व माननीय अजितदादा पवार करत आहेत, अतिशय समन्वयानं अतिशय चांगल्या पद्धतीनं कॉर्डिनेशननी काम चालू आहे. आणि कुठे काही असं ठीक आहे एखाद्या मंत्र्यांना काही एखाद्या बाबतीत काही वाटलं असेल पण अशा कुठेही अशा पद्धतीने कुणाची तक्रार नाही आहे. सर्व 3 पक्ष एकत्र येऊन 3 पक्षाचे नेते एकत्र येऊन मध्यावधी निवडणुका लागण्याची शक्यता आहे. काय कारण काय असं आहे की भारतीय जनता पार्टीचे नेते त्यांच्या जमी त्यांच्या पायाखालची वाळवता घसरत आहे. त्यांना त्यांचे आमदार कसे त्यांना सांभाळायचे, त्यांचे कार्यकर्ते कसे सांभाळायचे याच्याबद्दल त्यांच्यासमोर मोठा प्रश्न आहे. त्याच्यामुळे ते असे सांगत राहतात की आता नोव्हेंबर डिसेंबरमध्ये सरकार जाणार, कार्यकर्त्यांना वाटतात चला आपलं सरकार येईल. अशा प्रकारची परिस्थिती नाही. हे सरकार माननीय उद्धवजी ठाकरे, हे सरकार माननीय अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली भक्कमपणे काम करत आहे, चांगल्या पद्धतीने काम करत आहे. आणि हे सरकार ते 5 वर्ष काय त्याच्या पुढचेसुद्धा अनेक वर्ष 3 पक्ष एकत्र राहून पुढची या पद्धतीने आम्ही काम करतो. सर, खानदेशातले काही भाजपचे आमदार काही संपर्कात आहेत का राष्ट्रवादीच्या? कारण की आपण रायगडलाही आले नाता भाऊ सोबतच होते, आपण इथे आले इथे नाता भाऊ सोबतच होते, तर असं काही आहे का? काही आमदारांचा विषय आहे, खासदारांचा तर वेगळा विषय, आमदारांचा विषय. सर, पीएम किसान योजने अंतर्गत शेतकऱ्यांना पैसे दिले गेलेले होते. उत्तर महाराष्ट्राच्या जवळपास 26,000 शेतकऱ्यांना नोटिसा दिल्या गेलेल्या आहेत की दिलेले पैसे परत करण्यात यावे नाहीतर गुन्हे दाखल करण्यात येईल. राष्ट्रवादीमध्ये ठीक आहे, थोडी थोडी आता प्रत्येक पक्षामध्ये गडबडी राहते थोडी हो. जी काही आमची या चर्चा झाली आमच्या नेत्यांची, ती काही थोडी मोठी गडबडी अशी दूर होईल. आणि राष्ट्रवादी पक्ष नंदुरबार जिल्ह्यामध्ये, जळगाव जिल्ह्यामध्ये कशा पद्धतीने मतदान करता येईल यासाठी सर्व मिळून आम्ही एकत्र काम चालू केलेलं आहे. शिरपूरच्या तरुणाला देशी पिस्तल, 2 कारतूस सह बिड्या. लग्न समारंभाला परवानगी द्या, ऑल महाराष्ट्र 10 डीलर ऑर्गनायझेशनचे धरणे आंदोलन. रस्ता एका तलाव, लोहारा ते सावरगेडा रस्त्याची दयनीय अवस्था. जामनेर येथे बनावट चलनी नोटासह आरोपी अटक, मोठे रॅकेट असण्याची शक्यता. इसवड येथे लांडग्याच्या हल्ल्यात 4 जण जखमी. सोयगाव येथे कपाशी पिकाच्या पाठोपाठ ज्वारी पिकाचेही अतोनात नुकसान.
विविध मागण्यांसाठी बारा बलुतेदार महासंघाचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना साकडे. रक्तदान हेच श्रेष्ठ दान, शिवसेनेच्या वतीनं धरणगाव येथे भव्य रक्तदान शिबिर. जळगाव येथे सुन्नी मुस्लिम बांधवांकडून फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रोनचा निषेध. रायगड येथे हेल्पिंग हेड सामाजिक संस्थेच्या वतीनं शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यांचे वाटप. दिंडोरी लोकसभा संपर्क प्रमुख निलेश गवळी यांच्या उपस्थितीत युवासेना पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक संपन्न. कापडणे येथील भाजीपाळा थेट सरदार मार्केटला रवाना. ठाणेर परिसरात रब्बी हंगाम पेरणीला सुरुवात. आणि आघाडीपेक्षा महाविकास आघाडी सरकार अधिक मजबूत, अनिल देशमुख यांचा दावा. कडचेंसोबत नंदुरबार दौरा.